हेलो स्टूडेंट्स, इन यस्टरडेज वीडियो लेक्चर वी आर स्टार्ट अ न्यू टॉपिक नंबर सिस्टम. इन नंबर सिस्टम वी डिस्कस द फर्स्ट कन्वर्जन ऑफ बाइनरी टू डेसिमल कन्वर्जन. इन दैट वी आर डिस्कस अबाउट द ओनली द इंटीजर नंबर, म्हणजे जेवढे इंटीजर नंबर आहेत त्यांचं आपण फक्त कन्वर्जन बघितलेलं टू बाइनरी टू डेसिमल नंबर. तर आज आपण बायनरी टू डेसिमल नंबर कन्वर्जन बघणार आहोत फॉर अ फ्रॅक्शन. फ्रॅक्शन मध्ये जर तुमचा नंबर असेल तर तो नंबर बायनरी टू डेसिमल मध्ये कसा कन्वर्जन करायचा तो आपण आज याच्यामध्ये चेक करणार आहोत. तर हे जे नंबर्स असतात बायनरी नंबर्स किंवा डेसिमल नंबर, ऑक्टल नंबर, हेक्साडेसिमल नंबर, हे नंबर जे आहेत हे कशासाठी युज केले जातात, तर ज्या वेळेस आपण डेटा प्रोव्हाइड करतो कम्प्युटरला तर त्या कम्प्युटरमध्ये हे जे आपण जे नंबर प्रोव्हाइड करतो अल्फाबेट्स किंवा नंबर्स सिम्बॉल्स हे जे काय नंबर आपण प्रोव्हाइड केलेले असतात तर हे नंबर कम्प्युटर त्याचे जे अल्फाबेट्स असतात त्याचं कन्वर्जन करतो नंबर्समध्ये, बायनरी नंबरमध्ये, डेसिमल नंबरमध्ये, हेक्साडेसिमल नंबरमध्ये. याच्यासाठी आपण हे कन्वर्जन स्टडी करायला लागतो. मग याच्यामध्ये आपण आज बघणार आहे बायनरी टू डेसिमल कन्वर्जन फॉर अ फ्रॅक्शन. याच्यामध्ये आपण काल इंटीजर मध्ये बघितलेलं आता आज आपण फ्रॅक्शन मध्ये कसं कन्वर्जन करायचं ते आपण बघूया. मग त्याच्यामध्ये पहिला फॉर आता हे हा जो नंबर आहे हा नंबर आपण ऍज अ इंटीजर, हा आपला इंटीजर नंबर आहे आणि 0.0.1.011 हा जो आहे हा आपला कसला नंबर आहे, हा फ्रॅक्शन नंबर आहे. आता इंटीजर मध्ये आपला जो इंटीजर नंबर आहे 1110 ते आपल्याला माहित आहे कसं कन्वर्ट करायचं. याच्यामध्ये हा जो बीट असणार आहे हा आपला कुठला बीट असणार आहे, एलएसबी बीट म्हणजे लिस्ट सिग्निफिकंट बीट, आणि हा जो बीट असणार आहे हा कुठला बीट असणार आहे आपला एमएसबी बीट म्हणजे मोस्ट सिग्निफिकंट बीट. आता याचं आपल्याला कन्वर्जन करायचं आहे. कसं कन्वर्जन करणार आहे आपण, तर फॉर इंटीजर, फॉर इंटीजर हा इंटीजर नंबर आहे याचा आपल्याला कन्वर्जन करायचा आहे. याच्यात मधला एलएसबी बीट आहे हा 0 × 2 raised to 0 + 1 × 2 raised to 1 + 1 × 2 raised to 2 + 1 × 2 raised to 3. फॉर इंटीजर मध्ये काय झालं तर 0 × 2 raised to 0, कारण की बायनरी हा वेटेड कोड आहे आणि वेटेड कोड बायनरीचे वेट किती आहे तर 2 आहे, म्हणून 2 raised to 0 + 1 × 2 raised to 1 + 1 × 2 raised to 2 + 1 × 2 raised to 3. आता हे फ्रॅक्शन काय करायचं बघूया आपण. आता फॉर फ्रॅक्शन फ्रॅक्शनचं काय बघा, 0.0 आपला जो हा डेटा आहे पॉइंट नंतर येणार 0 × आता काल मी एक वेटेज लिहून दिलं होतं बघा 2 raised to 0 2 raised to 1 2 raised to 2 2 raised to 3. फॉर इंटीजर फॉर फ्रॅक्शन साठी काय होतं 2 raised to -1 2 raised to -2 2 raised to -3. आता 2 raised to 0 म्हणजे किती असणार आहे 1, 2 raised to 1 म्हणजे 2 2 raised to 2 4, 2 raised to 3 8, 2 raised to 4 60 अँड सो ऑन. अँड फॉर पॉइंट म्हणजे फॉर इंटीजर सॉरी फॉर फ्रॅक्शन 1 2 raised to -1 म्हणजे किती असते 1/2 म्हणजे किती 0.5. त्याच्यानंतर 2 raised to -2 म्हणजे किती 1/4 म्हणजे 0.125. त्याच्यानंतर 2 raised to -3 म्हणजे 1/8 म्हणजे 0.125 आणि 2 raised to -4 म्हणजे 1/16 0.0625. हे जे फ्रॅक्शन मधले नंबर आहेत ते आपल्याला आठवण पाठ करावे लागणार. त्याच्यानंतर 0 × 2 raised to पॉइंट नंतर काय येणार आहे 2 raised to -1 + 1 × 2 raised to -2 येणार आहे आणि + 1 × 2 raised to -3 येणार. आता याच्यानंतर इथं पुढे काय
0 into 2 raised to 0. 2 raised to 0 म्हणजे किती असते 1 plus 1 into 2 raised to 1 म्हणजे 2 plus 1 into 2 raised to 2 4 plus 1 into 2 raised to 3 8 त्याच्यानंतर पॉइंट 0 into 2 raised to minus 1 2 raised to minus 1 म्हणजे किती आहे आपलं 0.5 plus 1 into 2 raised to minus 2 2 raised to minus 2 म्हणजे किती आहे 0.25 plus 1 into 2 raised to minus 3 किती आहे 0.125 आता 0 into something काय असणार आहे 0 plus 1 into 2 2 plus 1 into 4 4 plus 1 into 8 आता हे झालं फॉर इंटीजर आता पॉइंट मध्ये बघा आता पुढे काय होणार आहे 0 into something 0 plus 1 into 0.25 इथं काय येणार 0.25 plus 1 into 0.125 इथं येणार 0.125 आता याच्यामध्ये याची ऍडिशन केली किती आली 14. आणि याच्या पॉइंट मधली पुढची ऍडिशन केली 375 आणि हा कशामध्ये कन्वर्जन करायचं होतं डेसिमल मध्ये त्यामुळे याचा बेस किती येणार 10 बायनरी टू डेसिमल आपलं कन्वर्जन झालं फॉर अ फ्रॅक्शन नंबर इंटीजर आणि त्याच्यामध्ये जर फ्रॅक्शन असेल तर काय करणार तर पॉइंट नंतरचा जो बीट असेल त्याच्यामध्ये पहिल्यांदा जो पॉइंट नंतरचा पहिला बीट आहे तो आपण पहिल्यांदा कन्सिडर करणार आहे मग तो म्हणजे इथं आहे 0 म्हणून इथं 0 इंटू 2 रेस टू मायनस 1 प्लस 1 इंटू 2 रेस टू मायनस 2 प्लस 1 इंटू 2 रेस टू मायनस 3 आणि 2 रेस टू मायनस 1 म्हणजे किती असणार आहे 0.5 2 रेस टू मायनस 2 म्हणजे 0.25 आणि 2 रेस टू मायनस 3 म्हणजे 0.125 आणि याला मल्टिप्लिकेशन केली परत त्याची ऍडिशन केली आणि आपल्याला हा काय मिळाला त्याचा या नंबरचा डेसिमल इक्विव्हॅलंट नंबर अजून एक एक्झाम्पल घेऊया आपण plus 1 into 2 raised to 3
पॉइंट तर पॉइंट म्हणजे इकडे फ्रॅक्शन मध्ये बघा 1 इनटू 2 रेस टू माइनस 1 म्हणजे किती 0.5 प्लस 0 इनटू 2 रेस टू माइनस 2 म्हणजे किती आहे 0.25 प्लस 1 इनटू 2 रेस टू माइनस 3 0.125 याची परत 0 इनटू समथिंग काय असणार आहे 0 प्लस 1 इनटू 2 2 प्लस 0 इनटू समथिंग 0 प्लस 1 इनटू 8 पॉइंट 1 इनटू 0.5 ते काय ना 0.5 प्लस 0 इनटू समथिंग 0 प्लस 1 इनटू 0.125 काय ना 0.125 आता याची परत ऍडिशन करायची 8 प्लस 2 10.0.5 प्लस 0.125 ऍडिशन येणार 625 बेस 10 कारण की आपल्याला हा नंबर होता बायनरी नंबर याचा इक्विवेलेंट डेसिमल नंबर काय मिळाला 10.625 अजून एक एक्झाम्पल बघूया आपण हा नंबर आहे आपल्याला याचा आपल्याला कन्वर्जन करायचा आहे बायनरी नंबर इक्विवेलेंट डेसिमल नंबर आता याच्यामध्ये आपण आता हा नंबर आहे हा आपला इंटीजर नंबर आहे आणि हा आपला फ्रॅक्शन नंबर आहे तर इंटीजर नंबर मध्ये ही बिट जी आहे ही आपली एलएसबी बिट आणि ही बिट आहे आपली एमएसबी बिट मग याच्यामध्ये पहिल्यांदा आपण काय कन्सिडर करणार आहोत तर एलएसबी बिट कन्सिडर करणार आहोत जे 1 इनटू 2 रेस टू 0 प्लस 1 इंटू 2 रेस टू 1 प्लस 1 इंटू 2 रेस टू 2 प्लस 0 इंटू 2 रेस टू 3 पॉइंट आता फ्रॅक्शन मध्ये आपण परत काय कन्सिडर करणार पॉइंट 1 इंटू 2 रेस टू मायनस 1 प्लस 1 इंटू 2 रेस टू मायनस 2 प्लस 1 इंटू 2 रेस टू मायनस 3 सॉरी 0 इंटू 2 रेस टू मायनस 3 त्यानंतर 1 इंटू 2 रेस टू 0 म्हटलं काय असणार आहे 1 प्लस 1 इंटू 2 रेस टू 2 सॉरी 2 रेस टू 1 2 प्लस 1 इंटू 2 रेस टू 2 4 प्लस 0 इंटू 2 रेस टू 3 8 पॉइंट 1 इंटू 2 रेस टू मायनस 1 0.5 प्लस 1 इंटू 2 रेस टू मायनस 4 0.25 प्लस 0 इंटू 2 रेस टू माइनस 3 0.125 1 इंटू 1 1 प्लस 1 इंटू 2 2 प्लस 1 इंटू 2 4 4 प्लस 0 इंटू समथिंग काय असणार आहे 0.05 प्लस 0.25 प्लस 0 आता याची ऍडिशन केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे 7.75 टू द बेस 10 म्हणजे हा जो नंबर होता याचा इक्विवेलेंट आपल्याला बायनरी नंबर काय मिळाला सॉरी डेसिमल नंबर काय मिळाला 7.75 आता नेक्स्ट कन्वर्जन आपण बघूया डेसिमल टू बायनरी कन्वर्जन आपण बघणार आहे तर डेसिमल नंबर म्हणजे जो आपल्याला फॅमिलियर नंबर आहे डेसिमल नंबर त्याचं कन्वर्जन कशामध्ये होणार आता बायनरी नंबर मध्ये बायनरी नंबर मध्ये म्हणजे 0 आणि 1 च्या फॉर्मॅट मध्ये आपल्याला म्हणजे जो आपल्याला फॅमिलियर नंबर आहे त्याचं कन्वर्जन कशामध्ये होणार बायनरी मध्ये म्हणजे 0 आणि 1 मध्ये याच्यामध्ये आपण एक एक्झाम्पल बघूया फर्स्ट 81 द बेस्ट 10 याचा आपल्याला इक्विवेलेंट डेसिमल बायनरी कन्वर्जन करायचं तर डेसिमल टू बायनरी कन्वर्जनला अजून एक नाव आहे डबल
डॅबल मेथड. एक्झाम मध्ये 4 मार्कला शॉर्ट नोट येते, रायटर नोट, शॉर्ट नोट ऑन डबल डॅबल मेथड. याच्यामध्ये जी आपण आता प्रोसेस करणार आहोत तीच प्रोसेस फक्त आपल्याला थेरी मध्ये म्हणजे थेरी पॉइंट मध्ये आपल्याला लिहायचे. याच्यामध्ये फर्स्ट आपण एक्झाम्पल बघूया 81. तर याच्यामध्ये हा आपला जो 81 नंबर आहे याला आपल्याला डिवाइड करायचा. कशाने डिवाइड करणार आहे आपल्याला, कशामध्ये नंबर हवा आहे, तर बायनरी मध्ये नंबर आहे. बायनरी मध्ये किती नंबर आहे, टोटल 2 नंबर आहे, 0 आणि 1. त्यामुळे हा जो आपला नंबर असणार आहे डेसिमल नंबर याला आपण डिवाइड करणार आहे. आपण कशाने डिवाइड करणार, 2 ने डिवाइड करणार आहे. जी काय रिमाइंडर राहील, बाकी जी राहणार आहे तो आपण या ठिकाणी लिहिणार. याच्यामध्ये आपण पहिल्यांदा 2 ने डिवाइड केलं 81 ला. रिमेनिंग किती राहिला, 1. रिमाइंडर राहिला 1, तो आला या ठिकाणी. जो रिमाइंडर राहील तो आपण या ठिकाणी डिनोट लिहिणार आहोत. याच्यानंतर नेक्स्ट परत आपण कशाने डिवाइड करायचं, याला परत 2 ने डिवाइड करायचं. 2 2 जा 4, झालं 20. आता या ठिकाणी बाकी काय राहिली नाही, त्यामुळे इथे काय येते, इथे येणार आहे 0. त्याच्यानंतर परत आपण 2 ने डिवाइड केलं, 2 10 जा 20. आता 2 10 जा 20 रिमेनिंग रिमाइंडर काय राहिलं नाही, त्यामुळे इथं काय येणार आपल्याला 0. परत आपण डिवाइड केलं 2 ने डिवाइड केलं 10 ला, इथं आलं 5. बाकी काय राहिले नाही, इथं आलं 0. त्याच्यानंतर परत आपण इथं 2 ने डिवाइड करायचंय, 2 2 जा 4, आणि बाकी राहिली आता या ठिकाणी 1. जी बाकी राहील ती या ठिकाणी आपण घेणार. परत आपण याला 2 ने डिवाइड केलं, 2 2 जा 1, बाकी राहिली आपली 0, ती ऍज इट इज इथं आली 0. त्याच्यानंतर परत आपण 2 ने डिवाइड करायचा. तर 2 ने डिवाइड करताना बघा, आता 2 ने 1 ला काही डिवाइड होणार नाही, आपला नंबर कशामध्ये येणार, पॉइंट मध्ये येणार. त्याच्यामुळं इथं नेहमी लिहिताना जर आपली इथं नेहमी इथं शेवट आपल्याला नेहमी 1च येणार आहे, हा 1 ऍज इट इज इथला जो 1 आहे हा इथं कॉपी करायचा, इथं लिहायचा रिमेनिंग आणि इथं लिहायचं 0. आणि डेसिमल नंबर मध्ये नेहमी आपण नंबर लिहिताना खालून वरती लिहिता यायचंय, म्हणजे इथे इथे येणार 1 0 1 0 0 0 1. हा आपल्या काय आला, बायनरी इक्विव्हॅलंट नंबर. बायनरी इक्विव्हॅलंट नंबर काय आला, 81 चा बायनरी इक्विव्हॅलंट नंबर काय आला बघा, 1 0 1 0 0 0 1. आता हे आपण परत टॅली करून पण बघू शकतो. कसं टॅली करणार, 2 रेस टू 0, 2 रेस टू 1, 2 रेस टू 2, 2 रेस टू 3, 2 रेस टू 4, 2 रेस टू 6, 2 रेस टू 5. म्हणजे 2 रेस टू 0 म्हणजे किती, 1 2 4 8 16 32. 2 रेस टू 6 म्हणजे 64. आता ज्या ठिकाणी 1 1 आहे, तर हे काय आहे, ही बीट आपली 1, ही 2, ही 4, ही 8 16 32 64. ज्या ठिकाणी आपला 1 आहे ते तिथं काय घ्यायचं, आपण ती संख्या फक्त कन्सिडर करायची 64. तिथं 0 आहे कन्सिडर करायचं नाही. प्लस हे कसं कुठला आहे 60 प्लस. आता इथं समोर पुढं परत सगळे काय आहे 0 0 0, आणि लास्टला काय आहे फक्त 1. आता याची ऍडिशन केली तर ऍडिशन किती येणार आहे आपली, 81. समजलं कसं टॅली करायचं ते. त्याच्यानंतर नेक्स्ट एक एक्झाम्पल बघूया, 56 डेसिमल नंबर कन्व्हर्टेड इन टू अ बायनरी फॉर्मॅट. आता याच्यामध्ये परत 56 ला आपण कशाने डिवाइड करणार आहोत, 2 ने डिवाइड करणार आहे. कशासाठी 2 ने डिवाइड करणार, कारण की आपल्याला नंबर कशामध्ये पाहिजे, बायनरी मध्ये. बायनरीचं वेट किती आहे, 2 आहे, त्यामुळं कशाने डिवाइड केला आपण, 2 ने डिवाइड केलं. 2 2 जा 1, 2 2 जा 4, 2 8 जा 16,
रिमाइंडर किती राहिला झीरो. त्याच्यानंतर परत आपण टू ने डिवाइड केलं किती आलं 14. परत रिमाइंडर काय राहिला आपला झीरो. परत टू ने डिवाइड केलं 7. टू सेवन चा 14. रिमाइंडर काय राहिला आपला झीरो. परत टू ने डिवाइड केलं 2 3 चा 6. रिमाइंडर किती राहिला आता या वेळेस 1. त्याच्यानंतर परत आपण टू ने डिवाइड केलं 2 1 चा 2 आणि इथं रिमाइंडर इथं राहिला 1. परत आपण टू ने डिवाइड केलं इथं आता 2 ने 1 ला डिवाइड होऊ शकत नाही त्यामुळे हा इथं जो आलेला 1 आहे तो एज इट इज इथं लिहायचा आणि इथं काय लिहायचा आपण 0. आणि नेहमी लिहिताना डेसिमल टू बायनरी कन्वर्जन मध्ये आपण खालून वरती जे आपले बिट्स आहेत ते लिहिले नाही म्हणजे आपल्याला आन्सर काय लागतो 1 1 1 0 0 0 टू द बेस 2. परत मागासारखं आपण एकदा टॅली करून बघूया की हे बरोबर आहे का. 1 2 4 8 16 32 ज्या ठिकाणी फक्त 1 1 आहे त्याचीच फक्त ऍडिशन करायची, 0 असेल तिथे ऍडिशन करायची नाही. 32 16 8 आलं 56 म्हणजे आपला आन्सर जे आहे ते एक्झॅक्टली बरोबर आहे म्हणजे डेसिमल नंबर 56 चा इक्विवलंट बायनरी नंबर काय 1 1 1 0 0 0 हा आपला काय इक्विवलंट बायनरी नंबर. नेक्स्ट एक फ्रॅक्शन मधलं एक्झाम्पल घेऊया आपण. हे आपला डेसिमल नंबर आहे. या डेसिमल नंबरचा आपल्याला कशामध्ये कन्वर्जन करायचं आहे बायनरी इक्विवलंट नंबर मध्ये. याच्यामध्ये हा इंटीजर नंबर आहे, हा फ्रॅक्शन नंबर आहे. आता इंटीजर नंबर साठी आता आपण दोन एक्झाम्पल बघितली काय केलं इंटीजर नंबर साठी. फॉर इंटीजर इंटीजर साठी काय केलं तर 43 ला आपण डिवाइड केलं कशाने तर 2 ने. कशासाठी तर आपल्याला नंबर कशामध्ये पाहिजे बायनरी इक्विवलंट नंबर. याच्यामध्ये परत आपण 2 ने डिवाइड केलं 2 2 जा 4 2 1 जा आणि इथं रिमेनिंग काय आलं 1. परत 2 ने डिवाइड केलं 2 10 जा 20 रिमेनिंग 1. परत 2 2 ने डिवाइड केलं 5 2 5 जा 10 रिमेनिंग काय आलं 2 2 2 जा 4 रिमेनिंग राहिलं 1. परत 2 2 जा 1 रिमेनिंग राहिलं 0. आणि परत याला 2 ने डिवाइड केलं तर 2 ला डिवाइड होत नाही ऍज इट इज 1 इथं कॉपी करायचा आणि इथं काय लिहायचं 0. डेटा लिहिताना कुठून लिहिणार खालून बॉटम पासून टॉपला लिहित जायचं. इथं काय येणार आपल्याला 1 0 1 0 1 1 हा आपला काय आला इक्विवलंट डेसिमल नंबर. आता सॉरी इक्विवलंट बायनरी नंबर. आता हे झालं फॉर इंटीजर. आता फॉर फ्रॅक्शन साठी काय करणार आहे तर हा जो नंबर आहे 0.65 या 0.65 ला आपण काय करणार आहे तर फ्रॅक्शन मध्ये लक्षात ठेवायचं की इंटीजर मध्ये आपण त्याला डिवाइड बाय 2 करत होतो, फ्रॅक्शन मध्ये आपण मल्टीप्लाय बाय 2 करणार आहोत. इंटीजर मध्ये काय केलं डिवाइड बाय 2, फ्रॅक्शन मध्ये काय करणार आहे आपण मल्टीप्लाय बाय 2. आता याचं मल्टिप्लिकेशन केलं इथं काय येणार आहे 1.3 ही आपली याची मल्टिप्लिकेशन आली. या पॉइंटला जर मी केलं तर याच्यामध्ये जो कॅरी जनरेट झालेला आहे कॅरी म्हणजे कोणता हा ऍज इट इज इथे लिहायचा इथे येणार 1. त्याच्यानंतर आता इथं पण फक्त आपण कॅरी आपण इथं लिहिलाय त्यामुळे इथं फक्त काय राहणार आहे 0.3 इंटू परत काय करणार आपण 2 करणार इथं काय येणार 0.6. आता इथं जो कॅरी येणार आहे हा कॅरी किती आला ही प्लेस किती आहे कॅरी 0 तो आपण ऍज इट इज 0 लिहिला. परत त्याच्यानंतर
as it is 0.6 into 2 केलो परत इथे किती आला 1.2 कॅरी किती झाला आपला या ठिकाणी परत आला 1 परत 0.2 into 2 किती आला 0.4 कॅरी आपला या ठिकाणी परत काय आला 0 as it is ही प्रोसेस कंटिन्यूअस करायला जी तू आ 3 किंवा 4 स्टेप्स केला तरी चालतंय आणि आता या ठिकाणी लिहिताना फ्रॅक्शन मध्ये लिहिताना डेटा बॉटम पासून सॉरी टॉप पासून कुठे लिहित येणार आहे आपण बॉटमला इथं काय डेटा आला तुमचा 1010 आता फायनल आपला आंसर काय आले बघा हा इंटीजरचा डेटा 1010 पॉइंट फ्रॅक्शनचा डेटा काय आहे 1010 टू द बेस 2 हा आपल्याला मिळालाय डेसिमल नंबर 43.65 चा इक्विवेलेंट बायनरी नंबर काय मिळाला 1010.1010 हा आपल्याला इक्विवेलेंट बायनरी नंबर मिळालेला आहे याच्यावरती बुक मध्ये एक्झाम्पल आहे ते अजून सॉल्व करा नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट कन्वर्जन डिस्कस करू थँक्यू